यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या उबाटा गटाचं वकीलपत्र घेतलं हे वेगळं सांगायला नको, तर दामोदर तांडेल आणि आसिम सरोदेन सारख्या उद्धव ठाकरेंच्या जवळच्या माणसांनी टाकलेल्या केसमुळे कोर्टाने शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती दिली। या सगळ्यात सुप्रियाताई सुद्धा मागे नव्हत्या असं म्हणावंसं वाटतं, कारण सुप्रियाताईंसोबत फोटो दिसणाऱ्या इसमाने देवी गोयंकाने सुद्धा शिवस्मारकाविरोधात केस टाकली। या प्रकल्पाविरुद्ध अत्यंत पद्धतशीरपणे वेगवेगळी कारणे पुढे करून केसेस टाकण्यात आल्या। पूर्वश्रमीचे पवार सैनिक आणि उबाठा नेते दामोदर तांडे यांनी मासेमारीचे कारण पुढे केले। देवी गोयंका यांनी हा प्रकल्प पर्यावरण विरोधी आहे असे म्हटले। एकूण काय तर हा प्रकल्प होऊ नये यासाठी मबियाने कंबर कसली। थोडक्यात काय तर शिवस्मारकाचं काम रखडवणारे उद्धव ठाकरे आणि शिवस्मारकाचं काय झालं असा प्रश्न विचारणारे सुद्धा उद्धव ठाकरेच। माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं, ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाही। उद्धव ठाकरे एखाद्या दुतोंडी सापाप्रमाणे आहेत। हे पालघर साधू हत्याकांड, स्वातंत्र्यवीर सावरकर, राम मंदिर, कलम 370 रद्द करणे, अरबी समुद्रातील अनधिकृत मजार, औरंगाची कबर, याकूब मेमनची कबर अशा असंख्य उदाहरणावरून दिसून आलंय। तेच कशाला, याच उद्धव ठाकरेंना साधं आपल्या जन्मदात्या पित्याचं स्मारक बांधता आलेलं नाहीये। त्यांच्याकडून शिवछत्रपतींच्या स्मारकाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे असो, पण उद्धव ठाकरेंचे काळे कारनामे इथे थांबत नाहीत। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात यांनी L&T कंपनीला आपले सामान उचलून घेऊन जा असा आदेश दिला होता, आणि आज तेच उद्धवजीराव तोंड उचकटून विचारतायत की शिवस्मारकाचं झालं तरी काय। काय गंमत आहे, मराठा आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर, ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर, आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये यासाठी खोडा घालतात उद्धव ठाकरेंची माणसं। उद्धव ठाकरे जनाची नाही पण मनाची लाज बाळगा आणि आता तरी सुधरा, इतक्या खालच्या थराला जाऊ नका, अन्यथा इतिहास आणि महाराष्ट्र तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही।